काल सरकारनं पास केलेल्या मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मनोज जारंगे पाटलांनी विरोध दर्शवलाय. आमच्या मूळ मागण्यांच्या विरोधात सरकारनं आरक्षणाचं विधेयक पास केलं अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता जारंगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतरावली सराटी इथं आज मराठा समाजाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत जारंगे पाटलांनी सरकारची कोंडी करण्याचा प्लॅन लोकांशी डिस्कस केला. त्या बैठकीत नेमकं काय ठरलं, जारंगे पाटील कोणतं ब्रह्मास्त्र काढून सरकारवर निशाणा साधायच्या तयारीत आहेत, कसं असणार आहे जारंगे पाटलांच्या आंदोलनाचं पुढचं फुल प्रूफ प्लॅनिंग, प्रकाश आंबेडकरांनी जारंगे पाटलांवर विषप्रयोग होऊ शकतो अशी चिंता का व्यक्त केली आहे, आणि मराठा आंदोलक अजय बारसकर यांनी जारंगे पाटलांवर नेमकी आज काय अघोरी टीका केली आहे, या सर्व गोष्टींचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश, आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सुरुवातीला आपण जारंगे पाटलांच्या फुल अँड फायनल आंदोलनाची दिशा नेमकी काय असणार आहे ते जाणून घेऊ. तर मंडळी, राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर केलं असलं तरी जोपर्यंत कुणबी नोंदींबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी घेतली आहे. त्यानुसार मराठा समाजाच्या ओबीसींमधील आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जारंगे यांनी आज निर्णायक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत 24 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. पाटलांकडून सरकारला अधिसूचना अंमलबजावणीसाठी आजपासून 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रत्येक गावात एकाच वेळी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे सर्व आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याच्या सूचना मनोज जारंगे पाटील यांनी बैठकीत दिल्या आहेत. विशेष म्हणजे रोज सकाळी 10:30 हे आंदोलन केलं जाणार आहे. त्याबाबत अधिक बोलताना मनोज जारंगे पाटील म्हणाले की 24 तारखेपासून हे आंदोलन केलं जाणार आहे. आपण फक्त आपलं गाव सांभाळायचं, कोणीही तालुक्याला जायचं नाही, पूर्ण गाव शक्तीनं एकत्र येईल, यांना आपल्याला जेरीस आणण्यासाठी प्रत्येक गावात आंदोलन करायचं आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या गावात रास्ता रोको आंदोलन करायचं आहे. यावेळी कोणीही जाळपोळ करायची नाही. राज्यभरात 10वी 12वीच्या पेपरांच्या परीक्षा चालू आहेत. महाराष्ट्रभर आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं आहे. सकाळी 10:30 त्या आंदोलनाला सुरुवात करायची. सकाळी 10:30 ते 1:00 आंदोलन करायचं. ज्यांना यावेळेत आंदोलन करणं जमणार नाही त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 आंदोलन करायचं. विशेष म्हणजे आंदोलन रोज करायचं आहे. पोलिसांनी विचारलं तर म्हणायचं सरकारला अध्यादेशाच्या अंमलबजावणीची आठवण करून द्यायची आहे. पण हे सगळं सांगताना जारंगे पाटलांनी काही खास सूचना आंदोलनकर्त्यांना केल्यात. त्या सूचनांचं पालन झालंच पाहिजे अशी त्यांनी विनंती केली. जारंगे पाटील म्हणाले, कोणीही जाळपोळ करायची नाही. परीक्षा चालू असल्यानं आंदोलन शांततेत करायचं. परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण आली तर त्यांना दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर सोडा. निष्पाप लोकांवर पोलिसांनी केसेस केल्या तर पूर्ण गाव पोलीस स्टेशनला जाऊन बसा. कोणाला एकट्याला वाऱ्यावर सोडू नका. पुढे निवडणुकांबद्दल बोलताना जारंगे पाटील म्हणाले की शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार, मंत्री यांना आपल्या दारावर येऊ देऊ नका. निवडणूक काळात आलेल्या मंत्र्यांच्या उमेदवाराच्या गाड्या वापस जाऊ देऊ नका. त्याची जाळपोळ न करता गाड्या ताब्यात घेऊन गोट्यात ठेवा आणि निवडणुका संपल्यावर त्यांना परत करा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका पुढे ढकलण्यास सांगितलं पाहिजे असं मनोज जारंगे पाटील म्हणाले. म्हणजे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी करायची असा पाटलांनी सूचक इशारा दिला असं बोललं जात आहे. पुढे जारंगे पाटलांनी त्यांचा ठेवणीतला डाव बाहेर काढला आणि तो म्हणजे राज्यातील मराठा समाजाचे वृद्ध उपोषणाला बसणार असं पाटील म्हणाले. 29 तारखेपर्यंत रोज रास्ता रोको करून सुद्धा जर आमच्या मागण्यांची अंमलबजावणी नाही झाली तर राज्यातील वृद्ध आणि आमच्या सर्व लोकांनी आमरण उपोषणाला बसायचं. उपोषणादरम्यान एकाचा जरी जीव गेला तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. जगात असं आंदोलन कधीच झालं नसेल हे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना कळेल. वृद्ध नागरिकांना उपोषणाला बसावं लागणार असेल तर यापेक्षा मोठी शर्मेची गोष्ट सरकारसाठी असणार नाही. वयोवृद्ध पहिल्यांदा आंदोलनाला बसतील. त्यांच्यावर कारवाई झाली तर असं निजामांनी देखील केलं नसेल, इंग्रजांनी सुद्धा केलं नसतं. त्यामुळं या सरकारबद्दल वाईट भावना व्यक्त होतील असं मनोज जारंगे पाटील म्हणाले. त्यानंतर राजकारण्यांना इशारा देताना पाटलांनी सांगितलं की आमदार, खासदारांना आपल्या दारात येऊन द्यायचं नाही. कारण आमचा एक समाज बांधव एका आमदाराच्या दारात जाऊन सगळे स्वैरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी करत होता. मात्र त्या तरुणाला आमदारांना दारात बसून दिलं नाही.
त्यामुळं आपणही आता लोकप्रतिनिधींना आपल्या दारातून जाऊन द्यायचं नाही, आपल्या शेतातूनही राजकीय नेत्यांना जाऊ द्यायचं नाही. रस्ता रोको करताना रस्ता कोणताही असो, देणं घेणं नाही. आपल्या भागात रस्ता रोको करायचा, तसंच कोणत्या मुलाला राजकारण्यांनी त्रास दिला तर त्याचा पोरगा पुतण्या कुठे तर गाठेल, तुझं पोरगं कोणत्या तरी शाळेत शिकतच असेल ना, असं म्हणत मराठा आंदोलकांना त्रास देणाऱ्या राजकारण्यांना मनोज जरांगे यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय. ज्या मुलांना त्रास होईल त्यांच्या मदतीला सगळ्या गावांनी जायचं. आणि सर्वात शेवटचा वार टाकताना जरांगे पाटील म्हणाले, 3 मार्चला गावात नाही तर प्रत्येक जिल्ह्यात एकच मोठा रस्ता रोको करायचा, इतका मोठा की थेट गिनीज बुकात नोंद झाली पाहिजे. म्हणजे 3 मार्चला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीनं एकाच ठिकाणी एकच रस्ता रोको करायचा. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्या ठिकाणी एकत्र यायचं. एकही मराठा गावात घरी राहिला नाही पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लोकांनी या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. 12 ते 1 वाजेपर्यंत हे रस्ता रोको करायचा, असं जरांगे पाटील म्हणालेत. एकदा हाती घेतलेलं काम पुरं होईस्तोवर जो मागं हटत नाही, जो टिळा लावून येतो त्यालाच मराठा म्हणतात, असंही पाटील बैठकीत गरजले. दरम्यान त्यांनी मराठा समाजातील सर्वपक्षीय सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, जिल्हाप्रमुख यांना एक विशेष सूचना केली. ती अशी की आरक्षण मिळेपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमाला जायचं नाही. 1 मार्चला आपले आईबाप उपोषणाला बसल्यावर आमदार खासदार यांना आवाहन करायचं की एकदा तुमच्या मायबाप जनतेला भेटायला यावं. जो मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार आपल्या भेटीला येतील आणि विधानसभेत अंमलबजावणीचा विषय मांडतील तो आपला, हे समाजाला उघड उघड कळलं पाहिजे, असं जरांगे पाटील म्हणाले. मी आहे तोपर्यंत आंदोलन शांततेत होईल. एकदा सुरू झालं की शेवट होईपर्यंत मागं हटणार नाही. आतापर्यंत प्रत्येक आंदोलनाला यश मिळाले. या आंदोलनानं जगाच्या पाठीवर सरकारची नाचक्की होईल. एकदा का सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की कसा गुलाल उडतो बघा. मुस्लिम धनगर आरक्षण कसं मिळत नाही हेही पाहू, असंही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान जरांगे पाटलांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पण मंडळी, ही आंदोलनाची दिशा ठरवत असताना दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत अशी चिंता व्यक्त केली. आंबेडकर म्हणाले की सध्या राज्यात ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांचं राजकारण चाललंय किंवा त्यांची आंदोलनं चाललेली आहेत, त्या आंदोलनांमुळे अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता जरांगे पाटील यांना घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं पाटलांनी दक्षता घ्यावी असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली. आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांची बैठक लाईव्ह चालू असतानाच त्यांचे माजी सहकारी अजय बारसकर यांनी जरांगे पाटलांवर जहरी टीका केली. बारसकर म्हणाले की मनोज जरांगे हा 1 नंबरचा नाटकी माणूस आहे. मनोज जरांगे यांना पाटील म्हणता येणार नाही. त्यांनी जाहीर केलेला निर्णय कोणाला विचारून घेतला? जरांगेंची खटपट श्रेयवादासाठी आहे. त्यांना कायद्याचं ज्ञान नाही. तसंच मोठमोठे हार कोणाच्या पैशांनी घातले जातात? सरकार 15 मिनिटात अध्यादेश कसं काढू शकतं? जरांगेंना चॅनलच्या TRP ची गणितं कळतात. मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात, त्यांच्या अनेक गुप्त बैठका झाल्यात, असा आरोप बारसकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केलाय. बारसकर पुढे म्हणाले की मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात आंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात OBC नोंदींसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमांसमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही, कारण जरांगेंकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेकोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे. मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांनासुद्धा मसुदा समजवायचो. यापूर्वी त्यांनी मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहेत असं म्हणायचे. तसा एक व्हिडिओ ही आरोप करताना बारसकरांनी माध्यमांना दाखवला. बारसकर पुढे बोलताना म्हणाले की मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्ष आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही. मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही. आत्ताच हे का झालं तर काही दिवसांपासून माझ्या मनातली खदखद व्यक्त केली. मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगेंनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, तो मी सहन करणार नाही. जरांगेंना लोक पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्यानं मी मोठा होईल, म्हणून तो पाणी प्यायला नाही. मला तिथं म्हणाला संत भिंत गेले खड्ड्यात. तिथून माझा वाद सुरू झाला. जरांगेंच्या मुलांमध्येही अहंकार आहे. जरांगेंची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल. सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? जरांगे माझ्यावर आरोप करतो की मी सरकार आणि भुजबळाचा माणूस आहे. माझा आणि कोणाचा संबंध नाही. आरक्षण संबंधाने सांगतो, आजपर्यंत एकही पत्र सरकारला त्याने स्वतः दिलं नाही.
रोज पलटी मारतो तो, सगळ्या मीटिंग कॅमेरावर करतो, याला घोडा लावतो त्याला घोडा लावतो म्हणतो. जरांग यांच्या अनेकांशी गुप्त मिटिंगा झाल्यात. 23 डिसेंबरला काहींसोबत त्यांनी गुप्त मिटिंग केली. मी साक्ष आहे. रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मिटिंग केली. लोणावळा वाशी इथंही समाजाला वगळून मिटिंग केली. वाशी आंदोलन इथवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो. मात्र त्यांच्या गुप्त मिटिंगांवर मला आक्षेप होता. जारांगेंना काडीची अक्कल नाही. 15 मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे, अर्धवट ज्ञान बेकार असतं म्हणतो. पण स्वतःचं काय, सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता. पण मंडळी, बारसकरांच्या आरोपांनंतर मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. जारांगे पाटलांना बदनाम करून त्यांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी बारसकरांचे प्रयत्न चालू आहेत असा आरोप काही मराठा आंदोलकांनी केला आहे. तसंच जिथं बारसकरांची पत्रकार परिषद सुरू होती तिथंही मराठा समाजाचे लोक बारसकरांना मारण्यासाठी आले होते असा आरोप बारसकरांनी केला आहे. पण आता बारसकरांच्या या पत्रकार परिषदेला उत्तर देताना जारांगे यांनी, मला बारसकराला मोठं होऊ द्यायचं नव्हतं, यावरून तो काय माणूस आहे हे समजून जा असं म्हणलं आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, जारांगे पाटलांच्या पुढील आंदोलनाची धास्ती खाऊन जारांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू झालंय का? बारसकरांच्या दाव्यात किती तथ्य आहे? जारांगे पाटलांचं पुढील रास्ता रोको आंदोलन सरकारला जड जाणार का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारतीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.